कम्पोस्ट गुगळे धामणगाव तालुका शिल जिल्हा परभणी। तर उद्या आज दिनांक 5 मार्च आहे, पण उद्या 6 मार्च पासूनचा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांनो, शेतकऱ्यासाठी हवामान अंदाज लक्षात घ्यावा। कारण की 8 तारखेपासून 8 मार्च, 9 मार्च, 10 मार्च आणि 11 मार्च राज्यामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी, आपण आपलं जर हरभरं काढणीस आलेलं असेल तर शेतकऱ्यांनी या 2 दिवसात 7 तारखेच्या आता आपण आपलं स्वतःचा हरभरं काढणी करून घ्यावी। तसेच काही शेतकऱ्यांकडं द्राक्ष बाग आहे, तर त्या सर्व द्राक्ष बागावाल्याने वेलवर्गीय पिकांना आपण आपल्या बागेचं संरक्षण करून घ्यावे। कारण की 8 मार्चला राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे। हा पाऊस राज्यामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच काय झालं, बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर झालेलं आहे, एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे। ते 7 तारखेदरम्यान बंगाल आपलं समुद्रामध्ये राहील, पण 7 तारखेला तामिळनाडू किनारपट्टीवर धडकणार आहे। तिथून त्याचा प्रवास ते कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा दिशेकडे होणार आहे, पण त्याच्यानंतर थोडं त्याचा तीव्रता कमी होणार आहे आणि महाराष्ट्राला मात्र त्या निसर्ग चक्रीवादळाचा थोडाफार फटका बसणार आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे। तर हा पाऊस तेलंगणामध्ये खूप पडणार आहे, आंध्रामध्ये देखील आहे, कर्नाटकमध्ये आहे, केरळमध्ये देखील आहे आणि थोडाफार प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पडणार आहे। तरी सर्व शेतकरी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नेमकं आता हरभरं काढणी झालेलं आहे, ज्वारीची काढणी चालू आहे, गव्हाची काढणी चालू आहे आणि या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं म्हणून नुकसान न होता शेतकऱ्यांनी आणखीन 4 दिवस शिल्लक आहे। या 4 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना हार्वेस्टर भेटलं तर हार्वेस्टरनं हरभरा काढून घ्यावे, नसता गहू काढून घ्यावे आणि आपण आपलं होईल तितकं आपलं पीक घरी आणून वाचवावे। तसेच एखाद्याचं हरभरं काढणीच नाही झालं तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, वळी लावून ठेवा आणि ताडपत्रीनं झाकून ठेवा, त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या पिकाचं नुकसान टळेल। म्हणून हा सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। आणि तसेच अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच मी यूट्यूबच्या माध्यमातून एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देखील मेसेज दिला जाईल। म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यावा। आणि हा पाऊस म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंदुरबारपासून तर इथं कोकणपट्टी देखील पडणार आहे, नाशिक आहे, सगळ्यामध्ये राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे। सर्वदूर पाऊस नसणार आहे, फक्त काय होणार, जिल्ह्यामध्ये काही काही गावामध्ये पडेल, काही भाग सुटेल, हा पाऊस भाग बदलत भाग सोडत हा पाऊस पडणार आहे। आणि हा पाऊस सगळीकडं असणार आहे, काही भागामध्ये जास्त, काही भागाला सोडून देणार आहे। म्हणजे सर्व